एवढा विचार जरी करू शकलात तर मला जगाचं माहीत नाही, पण आपल्या गावात तरी रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणार आहेत. आजच्या कलियुगातील वास्तव रीत आहे. आता रामलल्लांचं आगमन झालं, पण खऱ्या अर्थानं जर रामराज्य आहे असं वाटत असेल तर आज खऱ्या अर्थानं आपल्या घरातली मागच्या पिढ्यांसोबतचे असणारे वाद पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ नका. शेवटी जाताना आपल्यासोबत काहीच येणार नाही. ते वाद जर आपल्यासोबत आपण सोडवले तर कमीत कमी आपली पुढची पिढी आनंदाने जगेल. फुटबॉल बांधासाठी लाखाचे पैसे आम्ही वकिलाच्या खिशात नेऊन भरतोय, पण तेच पैसे त्या वादात न घालवता तुम्ही तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी खर्च केले तर त्याच बांधाच्या पलीकडे तुमची हीच लेकर 2 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58 रिटायर्ड होऊन 50-50 लाख घेऊन तुम्ही बेलसकरगामध्ये आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली महाराज, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंटनंतर कोणी 50-50 लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत एक टोळी सोडित नाही. या राऊसाहेब, बसा राऊसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही राऊसाहेब. फुगला राऊसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 3 महिने गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात ना राऊसाहेब. थोडीशी गरज आहे द्या राऊसाहेब. आणखी 3 महिने गेले मोकळा राऊसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत. महाराज सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणार आहेत. आजच्या कलियुगातील वास्तव रीत आहे. आता पुढचे 1.5 तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची आज उत्तरं शोधत चला. आता सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? मी पहिल्यांदाच आलोय ना की इकडं, पटलं नाही पुढच्या वर्षी काट मारा. पण आता बोलत बोलावंच, कारण तुम्ही बोलले तर बरोबर चालणार आहे, नाही तर घड्याचा काटा फिरणार. मला सांगा मग, सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा आता का तुमच्या का बरं आहे? जाऊ द्या, मध्यशी चांगलं होता मिळाली. 2.5 लाख व्हायला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर मित्रांना SMS करून फुलाची गाडी सजून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढे आलिया बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेलो सोपे, तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती, बायकोच्या प्रेमासुद्धा झटका. आता खरं सांगा, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं महाराज? सुखासाठी पप्या जन्माला आला तो जिथून बाहेर पडला का म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली, ती कॉलेजच्या गेटवरतीच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात 8-9 बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही बाण कोरणारी एक नवीन टोळी आली. बघ तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटा मुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत, आहेत की नाही? बरं, हा विषय या व्यासपीठावर जाणीवपूर्वक बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचारानं एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलं आहे याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना,
तुम्ही लहान होतात ना, अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. पण तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण उदगीर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे. तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तेवढ्या सुंदर गोड रामकथा मी शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव, रामायणाचा पूर्वार्ध जरा मी पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जरा मी पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालस असेल. लंका सोन्याची होती महिला मंडळ, कशाची? सोन्याची. पण इथं एक तोळा घ्यायचं म्हणलं तर वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपला व्यवसाय घडवला मुलांचं शिक्षण पूर्ण केलं एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं जीवन आणि खऱ्या अर्थानं मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांनी फुटबॉल बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांनासुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, या नामसप्ताहाच्या निमित्तानं एक प्रश्न तुम्हाला आज विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील 7 बारे कधी बदलणार आहेत का, आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का, याचा मात्र कतरी विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, आणि त्या बांधावरून भांडल्या, शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. आता महाराज, इथं ही सगळी वयस्कर पिढी आहे, बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता खरं सांगा, तुम्हाला एकट्याला मोकळं चालत येते का त्या बांधावरून? बरं, ज्यांनी अख्खा आयुष्य फक्त बांध कोरण्यात आणि बांधाच्या वादात घालवलं, कुणाचाही इतिहास काढा तो सुखाने गेला. हा गेला तर पहिला पोरण्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर ठोकला विठ्ठल. हा जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. महाराज, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका, पण आज तुमचा मुलगा म्हणून या नामसप्ताहाच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. आता विशेष अजून इथे जेवढी तरुण मुलं आहेत, हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, ही जी वयस्कर पिढी इथं बसली ना, ही फक्त घरात 2 वेळचा सन्मानानं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काही बोलून दाखवत नाही, पण तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून अलगट डोक्याखालची उशी तोंडात घालतीये, आणि हीच वयस्कर पिढी अंगावर चादर घेऊन आज हमसून हमसून रडतीये का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे, तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्ष आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला, 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, त्यानं 1 वर्ष सुखाचा प्रपंच केला, आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं, आणि तुमचा माझा बाप उभा आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे, या बेलसकरगाच्या मातीमध्ये याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला
राहिला मी लाख पैशाने गरीब असेल पण माझी लेकर माझे कोहिनूर हिरेत एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही। अरे उतार वय येईपर्यंत व्यवहाराने पाहिलं तर दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं, पण त्याने आपलं संबंध आयुष्य आपल्या लेकरांना समर्पित केलं। आता मात्र उतार वय आलं, हातात काठी आली, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली। मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर बांधासाठी दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं। जशी आम्ही सात बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज ग्रामीण भागातसुद्धा जन्म आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही मायबापांची फाळणी करायला लागलो। आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडं राहणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडं पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडं पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल। तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? या निमित्ताने याचा मात्र नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा। हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि विशेषत्वानं इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना हात जोडून विनंती आहे। आता रामलल्लांचं आगमन झालं पण खऱ्या अर्थानं जर रामराज्य यावं असं वाटत असेल तर आज खऱ्या अर्थानं आपल्या घरातली मागच्या पिढ्यांसोबतचे असणारे वाद पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ नका। शेवटी जाताना आपल्यासोबत काहीच येणार नाही, ते वाद जर आपल्यासोबत आपण सोडवले तर कमीत कमी आपली पुढची पिढी आनंदानं जगेल, पण त्यांनाही जर या वादात ओढून आपण संपलो तर पुढची आणखी एक पिढीसुद्धा बर्बाद होईल ही शोकांतिका आहे। आणि त्या फुटबर बांधासाठी लाखाचे पैसे आम्ही वकिलाच्या खिशात नेऊन भरतोय, पण तेच पैसे त्या वादात न घालवता तुम्ही तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी खर्च केले तर त्याच बांधाच्या पलीकडं तुमची हीच लेकर 2 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं। म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटबर जमिनीच्या बांधांमध्ये आपल्या कुटुंबाची वाताहत करू नका, तर त्या वादाच्या पलीकडे जाऊन आपल्या लेकरांना असं घडवा की त्या बांधाच्या पलीकडे आपली लेकरं 2 एकर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। अहो महावैष्णवली ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीत फार गोड वर्णन करतात, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे। राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना महाराज, त्याप्रमाणे आता प्रत्येक गावागावात 2 टोळ्या आल्यात। पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली जिला मंत्रेची टोळी म्हटलं जातं। रामराज्यात एक मंत्रा होती किती, तुम्ही भांडून आलेत का? मग बोलत चला, किती? 1। पण एका मंत्रेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं महाराज, आणि आता प्रत्येक वस्तीवर अशा 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाले की गावातल्या इतर महिलांमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील। मग अशा मंत्रांचं ऐकून जी सून आपल्याला सगळ्यात शेवटी पाणी पाजणारे त्या सुनेचा विचार करायचा, जी सासू खऱ्या अर्थानं ज्या सासरमध्ये आपली पुढच्या 7 पिढ्यांची वंशवेल वाढणार आहे त्या सासरचा विचार करायचा की अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं। माझ्या बहिणींनो एवढा विचार जरी करू शकलात तुमचं मला माहीत नाही, परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल। आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली ती तर डबल डेंजर आहे, गावकीन भावकी ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल आणि एकदा तुमच्या घरात भांडणं सुरू झाली की इतर गावातल्या चौकात बसून इतरांमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील। हे कावळे तुम्हाला फुटाफुटावर भेटून तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल विष तयार करतील, तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला ही टोळी फक्की घेऊन सगळ्यात पुढं असेल। अरे कोर्टाची तारीख पडण्या अगोदर वकील पाहून द्यायला सुद्धा हेच कावळे पुढे असतील, पण एकदा कोर्टाची तारीख पडली का हेच कावळे तुमच्या गावात चौकात बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील। मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा कावळ्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, एवढा विचार जरी करू शकलात तर मला जगाचं माहीत नाही पण आपल्या गावात तरी रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आणि महिला मंडळ तुम्हाला एक विनंती करून जातो, तुम्हाला भाऊ आहे ना, आता विचारावं लागते महाराज, लाखाचा भाऊ तुमच्याकडे आता गुंठ्याला आलाय त्याच्यामुळे विचारावं लागते, आहेत ना? त्या भावाला भेटायला तुम्ही दिवाळीत गेलतात ना, त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊ बिजेचा नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा, जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊ राया।
औक्ष माझे लाभो तुला, कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे। भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं। भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवौली ज्ञानोबा राय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं। भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं। पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावासाठी राखी आणि खऱ्या अर्थानं भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू खऱ्या पाहिला गेलं आता इकडल्याही पट्ट्या उदगीरच्या मातीमध्ये गुंठ्याला लाखाचा भाव येऊ लागला, हळूहळू पाण्याही बऱ्यापैकी निर्माण होऊ लागलं आणि तीच जमीन लाख रुपयात घे जाऊ लागली। म्हणून तीच बहीण आता जर राखी आणि रुमालासोबत आपल्या भाऊकडे हिस्सा मागायला 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा मात्र या निमित्तानं विचार करा। कारण तुम्ही बदललेलं खऱ्या अर्थानं आज गाव पाहताय, आज बदललेला तालुका पाहताय, पण तुमचं लग्न ज्या दिवशी झालं ना तो दिवस आजही आठवून पहा। अरे तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपयासुद्धा नव्हता हो, पण तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं सांगितलं बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढं रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे। माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या वडिलांना तुमच्या भावाकडून मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले, पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं पाहुणं पाहता काय थोडा सुपारी। माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, अरे त्यानं लग्नाचे दोनच हप्ते भरले तर बाळतपणाचा लाख रुपये खर्च तुमचा त्याच्या अंगावर पडला। माझ्या बहिणीनं आजही भूतकाळ आठवा, खऱ्या अर्थानं तुम त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचा कर्जच फेडत होता, पण तोच भाऊ आता गुंठाभर जमिनीला लाखाचा भाव मिळू लागला। म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी क्षणात पारखा होत असेल तर तुम्ही कितीही खऱ्या अर्थानं परमात्म्याचं नाम घेतलं तर आम्हाला नरकात काय, खऱ्या स्वर्गात काय, नरकात तरी जागा मिळेल का एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलात तरी खऱ्या अर्थानं आपल्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। कशासाठी घर बांधलं? घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचे? कुणासाठी? मुलांसाठी। कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये आणि स्टील होतं 32 रुपये, पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलंय त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये आणि स्टील होतं 62 रुपये। म्हणजे तुमच्या आयुष्यातली जवळजवळ 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवलीत बरोबर। मग जर तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवलीत तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का? आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घरासाठी दिली, मग त्यांना शेवटची आंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल। घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं आणि एकदा आंघोळीला गरम पाणी बाहेर निघालं की त्या घराशी आपला कायमचा संबंध। मग सुखासाठी घर बांधलं पण खरं सांगा या प्रपंचात त्या घरात सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली। आता एखाद ताई म्हटली महाराज असं का बोलले तर पुरावा म्हणून एका महिन्यासाठी आपल्या गावात एकच करा, एक महिन्यासाठी सतीप्रथा परत चालू करून पहा। दूध का दूध पाणी का? मग सुखासाठी बायको केली सुख मिळालं महाराज? उत्तरित देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय। सुखासाठी पप्या जन्माला आला महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाटीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाटीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या गावात वाटल्या जात नाहीत तोपर्यंत पप्या आपला आहे। पण एकदा श्रावण पाटीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीवर वाटल्या तिथून पुढे महिला मंडळ पप्या आपला राहत? तुम्ही म्हणता, मी म्हणत। आता सुखासाठी बांध कोरले, अरे ज्या बांधासाठी आम्ही मायबापाच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किराण्याचे पैसे न देता आम्ही कोर्टाच्या पायरीवर आमचा दिवस घालवला, अरे कोणत्याही सणाला घरी न थांबता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आमचा अख्खा दिवस खऱ्या अर्थानं व्यतीत केला, आयुष्याची 50% दिवस आम्ही फक्त या वादात घालवले, तो बांधही तुमचा किती दिवस येऊ? ज्या बांधासाठी रात्रंदिवस आम्ही भांडतोय तो बांधही तुमचा किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन गावातल्या ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या मृत्यू दाखला तलाठी भाऊसाहेबांनी पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7/12 तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत।
मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य वादात घालवलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे, मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो प्रवास टाळून या मृत्यूलोकात या देहाला जर मूळ विसावा प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे.